नमस्कार। डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये 31 ऑगस्ट 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, यामध्ये नेमका कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता ही अत्यंत कमी राहून स्वच्छ वातावरण असेल, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण बघणार आहे। ही जी आपण अपडेट बघतोय ही आपण लाईव्ह सॅटेलाइट इमेजद्वारे घेतलेल्या माहितीनुसार आपण या ठिकाणी अपडेट देतोय। त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 31 ऑगस्ट 2023 आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची दिसून येणार आहे, तर काही भागांमध्ये मात्र मुसळधार पावसाचा प्रभाव देखील आपल्याला बघायला मिळेल। यामध्ये आजच्या तारखेत जो सर्वाधिक पावसाचा जोर राहणार आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आजच्या तारखेत वर्तवण्यात येत आहे। बाकी इतरत्र भाग बघता विदर्भ, मराठवाड्यामध्ये क्वचित काही भागांमध्ये पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत आहे। यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये जे आहे पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येणार नाही। सायंकाळी 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यान काहीशा क्वचित भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसून येऊ शकतो। बाकी इतरत्र भागांमध्ये काही भागांमध्ये पावसाची रिमझिम, तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहणार आहे। दिवसभर मात्र अनेक भागांमध्ये उन्हाचा प्रभाव देखील आपल्याला बघायला मिळेल। पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये पावसाची जी अपडेट आहे ती पावसाची अपडेट अशी की सायंकाळच्या वेळेस जो घाटावरील भाग आहे बुलढाणा, चिखली, मयेकर या भागांमध्ये आपल्याला काहीशा क्वचित भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय राहण्याची शक्यता आहे। रात्री 9 ते 10 वाजल्यानंतर या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र दिवसभर कुठंच पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत नाही, कडक उन्हाचा प्रभाव हा दिवसभर आपल्याला या भागात बघायला मिळणार आहे। त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागांमध्ये देखील कडक उन्हाचा प्रभाव आपल्याला दिवसभरात दिसून येईल। काहीशा भागांमध्ये दुपारी 3 ते 4 वाजल्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण सक्रिय होऊन पावसाची रिपरिप नाही तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस हा आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये दिवसभर आपल्याला कडक उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल। काहीशा भागोचित भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय दिसून येईल, तर काही भागांमध्ये, मोजक्या काही भागांमध्ये रात्रीच्या वेळेस म्हणजेच की 9 ते 10 वाजल्याच्या नंतर पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल। पावसाचा जो जोर असणार आहे तो मध्यम स्वरूपाचा असेल, हलक्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता आपल्याला या भागात बघायला मिळेल। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा। मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येणार आहे। वातावरणामध्ये संपूर्ण वातावरणात थंडावा पसरलेला असेल। या भागामध्ये जे आहे पावसाची सक्रियता ही शक्यता जी आहे वर्तवण्यात येत आहे, कारण या भागामध्ये ज्या कमी उंचीच्या ढगांची संख्या जास्त असल्यामुळं अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची सुद्धा शक्यता येत्या 24 तासांमध्ये वर्तवण्यात येत आहे। या भागामध्ये जे आहे सकाळपासूनच आपल्याला काहीशा भागांमध्ये पावसाची रिमझिम बघायला मिळेल, तर अनेक भागांमध्ये आपल्याला येत्या 6 ते 7 तासांमध्ये मोठा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा। कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता ही येत्या 24 ते 48 तासांमध्ये वर्तवण्यात येत आहे। आजच्या तारखेमध्ये सायंकाळी 4 ते 5 वाजल्यानंतर क्वचित काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरण संपूर्ण दिवसभर या ठिकाणी जे आहे कोकणामध्ये सक्रिय राहणार आहे।
त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र विचार करता पुणे व नगर या भागामध्ये देखील दुपारी 3 ते 4 वाजल्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणे शक्यता आहे. काही भागांमध्ये पावसाची रिमझिम तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय असेल. त्यानंतर मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही, उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल. पावसाची सक्रियता ही जी आहे आपल्याला येत्या 48 ते 72 तासांमध्ये या भागात वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विचार करता नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय राहून दुपारच्या वेळेस म्हणजेच की 3 ते 4 वाजल्याच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. पावसाचा जे स्वरूप असेल ते हलक्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला जास्त प्रमाणात कुठंच बघायला मिळणार नाही. दुपारच्या वेळेस कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी राहणार आहे. सायंकाळच्या वेळेस हलक्या स्वरूपाचे ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल. मोजक्या काही भागांमध्ये पावसाची रिमझिम बघायला मिळेल, बाकी इतरत्र कुठंच पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत नाही आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची परिस्थिती राहणार आहे, पावसाची स्थिती राहणार आहे. संपूर्ण राज्यात आपल्याला अनेक ठिकाणी काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहून उन्हाचा प्रभाव हा बघायला मिळतोय. तर ही जी होती आपली आजची म्हणजेच की 31 ऑगस्ट 2023 ची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय. धन्यवाद.